करू शिकूला तर परसबागेला आजची भेट आपली आहे। तर या परसबागेमध्ये बघा भेंडीची झाड आहेत, छोटी छोटी भेंडी लागलेली आहे बघा इथं त्याला, हा भेंडी लागलेली आहे बघा इथं। आपल्या सहावी सातवीच्या मुलांनी नाकाळे सरांनी सुंदर अशी आपली झाडं लावली आहेत। तर हे झाड कशाचे आहेत? तर ही झाड बघा, हा कट्टी लाव त्याला, माती पुढे बघा हे बघा हे आता वांग्याचं आहे, हे पण वांग्याचं आहे। तर ही सगळी वांग्याची रोप आहेत, तर त्यांना फुलं लागलेत, आता काही ना फळं लागलेत, मात्र त्याला पण मिरच्या लागलेत। आणि इथं आता बघा इथं भेंडी लागली, भेंडीचं काय करायचं रे? भेंडीची भाजी कोणी कोणी खाल्ली आहे? आता ती भेंडी अशी झाडायला लागते, काटी भेंडी म्हणायचं, काय म्हणायचं त्याला? काटी भेंडी। आता इथं वांगी लागली की ती आपण शाले पोषण आहार मध्ये आपण भात खातो ना, त्या भातामध्ये या भेंडी वांग्या मिरच्या घालणार आहे। तर असं सुंदर आपली काय आहे, परस बाग आहे। तर त्या परस बागेला आपल्या झारा कुठे झारा झारा हा, तर इकडे बघा, अरे मुळाल द्यायला वाय नाही, मेघा तर इकडे, मेघा इकडे इथं उभा राहा, आवाज करायचं नाही, दोन मिनिटं। आता हा झारा पाणी कशाने घालायचं? या झाऱ्यानं घालायचं, कशाने घालायचं? कशाने घालायचं? झाऱ्यानं। आता या पाणी घातलंय, या सगळ्या झाडांना तरतरी आली आहे, तर याला आळ केलंय, काय केलंय इथं बघा असं गोल केलंय की नाही, याला म्हणायच आळ केलंय। आणि हे रोप लावलंय, पण ती खाली त्याची मुळं घट्ट झालेत मातीमध्ये, आणि त्याला पाणी मिळालं, खत मिळालं की त्यांना काय होतं, काय होतं त्यांना, वाढ होते आणि मग फळं लागतात, मग काय लागतात, फळं लागतात। तर अशी सुंदर परसबाग आपल्या शाळेची आहे, सर्वपल्ली शाळेची आहे। तर परसबागेला भेट आपण या ठिकाणी दिलेली आहे, आता पहिलीची क्षेत्र भेट परसबागेला, कळलं का सर्वांना? काय नाही, आता सुनाकडे सर हे बिया आणलं, कशाचे? कधी लावायचे? ओडक्याचे, पावसाळा संपला, कचऱ्यातून फुलवलेली शालेय परिसरातील परसबाग आणि या परसबागेची निगा काळजी इयत्ता सहावी सातवीचे मोठे विद्यार्थी घेत असतात। या कचऱ्यातून नंदनवन फुलवण्यासाठी मेहनत घेणारे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नाकाळे सर, उंडे सर आणि या परसबागेची प्रेरणा मार्गदर्शक मुख्याध्यापक उत्तम गुरव सर, त्याचबरोबर सहकारी शिक्षक स्टाफ आणि सेवक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। ही परसबाग पाहण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरीच्या मुली शालेय या परसबागेला भेट देत असतात, त्या बागेचं आणि त्या रोपट्यांचं निरीक्षण करत असतात। आज विद्यार्थिनींना खूपच आनंद झालेला आहे, कारण या कचऱ्यातून फुलवलेलं नंदनवन आणि त्या रोपट्यांना लागलेली गोड अशी फळभाज्या पालेभाज्या विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी आणि जवळून त्याला स्पर्श करण्याची संधी मिळाली। या परसबागेतील अनेक पालेभाज्या फळभाज्या शालेय पोषण आहारामध्ये वापरल्या जातात, त्याचबरोबर शालेय परिसरामध्ये सीताफळीचे झाड आहे, त्याचबरोबर बेलाचे झाड आहे आणि अनेक छोटे मोठे वृक्ष या परसबागेमध्ये आहेत, छोटी छोटी रोपटी वेली आणि दसऱ्यामध्ये झेंडूची सुद्धा सुंदर फुले आलेली या परसबागेतून आम्हाला मिळालेली आहेत, त्याचे तोरणे माळा करून दरवाजांना सजवलेले आहेत। अशी ही शालेय परसबाग विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आवडती अशीच आहे। तर या परसबागेचं परसबाग निर्मितीसाठी सहकार्य लाभलेले सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांचे मनापासून धन्यवाद, याची आपण निगा नेहमीच राखत असतो। तर अशी
शालेय परसबाग कचऱ्यातून फुलवलेले नंदनवन पाहण्याची संधी आपल्याला मिळत आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर ही आहे परसबागेतली आपली रोपं आहेत आणि त्या रोपांना काय लागलेत, वांगी लागलेत, मिरच्या लागलेत, भेंडी लागले। बघा किती सुंदर भेंडी लागले बघा ही। तर भेंडीचा रस्सा करायचा आणि काटा भेंडीचा रस्सा करून आपण शालेय पोषण आहारामध्ये खायचा। तर अशा सुंदर भेंड्या बघा किती सुंदर लागल्या तिथं।